माय मराठी माय बोलीचं महा चॅनल माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष भागामध्ये सहर्ष स्वागत. मित्र हो, आपण आता आहोत की कर्नाटकच्या उडपी शहरालगत असलेल्या मालपे या आंतरराष्ट्रीय सागरी बीचवर. आता दुपारचे साधारणतः 2 वाजलेले आहेत. समुद्र खवळलेला आहे, अरबी समुद्र, आणि ते दृश्य तुम्हाला दाखवावं म्हणून हा प्रपंच आहे. मित्र, या बीचचं वैशिष्ट्य असं आहे की अत्यंत स्वच्छ, इथलं पाणी स्वच्छ. आता अर्थात पावसाळी वातावरण असल्यामुळं थोडंसं हे दिसत आहे, पण हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं बीच असल्यामुळं तर हे असं. आता इथं आम्हाला जाळी केली आहे, पुढे जायला बंदी आहे. सध्या पावसाळी दिवस असल्यामुळं तुम्ही बघत असाल अथांग लाटा समुद्राच्या, आणि अथांग पसरलेला हा अरबी समुद्र, आणि हे साधारण बीच. इथं बरेचसे काही रिसॉर्ट आहेत, 5-स्टार हॉटेल आहेत, कारण परदेशातले पर्यटकसुद्धा इथं येत असतात फिरायला. उडुपी हे अत्यंत सुंदर असं कर्नाटकचं शहर आहे, अत्यंत देखणं असं शहर आहे, आणि त्याच्या अगदी लगत असलेला हा मालपी बीच अतिशय सुंदर मनमोहक असं हे दृश्य कदाचित तुम्हाला दिसत असेल. कॅमेऱ्यामध्ये बसतंय की नाही मला माहीत नाही, मी झूम न करता प्रयत्न करतो आहे, पण सुदैवानं आत्ताच पाऊस उघडलेला असल्यामुळं मी आपल्याला दाखवू शकतो, नाही तर सारखा इकडं पाऊस असतो. आणि आपण जर कधी हे असे लोक इथं सारखं इथं येत असतात, अनेक हॉटेल्स आहेत, आंतरराष्ट्रीय मान्यता असल्यामुळं विदेशातले सुद्धा पर्यटक आता साधारण नोव्हेंबरपासून ते ऑक्टोबरपासून यायला सुरुवात होतात, आताही आहेत पण तुरळक आहेत. आणि तुम्ही कधी इकडं कोस्टल रोडनं आलात, इकडं केरळ साईडला निघालेले असाल, कोचीला वगैरे निघालेले असाल, किंवा त्रिवेंद्रमला कन्याकुमारीला, तर या उडपी या शहरातून उजवीकडं अगदी 4-5 किलोमीटरवर हा मालपे बीच आहे, अत्यंत सुंदर आणि देखणा. माझी विनंती आहे सर्वांनी इथं अवश्य भेट द्यावी, या बीचचा आनंद घ्यावा. खवळलेला समुद्र, शांत समुद्र, इथं बरेच घोडे असतात, मोटरसायकलवर रायडिंग असतात, बोटिंग असतात. आता सध्या पावसाळी दिवस असल्यामुळे त्याच्यावर थोड्याशा मर्यादा आलेल्या आहेत, पण नक्कीच मन रमवण्यासाठी बघण्यासारखं हे बीच. तुम्हाला कदाचित आता हे वातावरण थोडंसं अंधारलेलं असल्यामुळं लाटा दिसतात की नाही की अरबी समुद्राच्या, पण अत्यंत असा देखणा असा हा बीच. इथं नक्की भेट द्या, मालपे बीच लक्षात ठेवा. आपण इकडे आलात तर ह्या तुमच्या ह्याच्यामध्ये लिहून ठेवा की मालपे बीचला आपण भेट दिलीच पाहिजे. इथं वेगवेगळे हॉटेल्स आहेत, वेगवेगळे आईस क्रीमचे पार्लर आहेत, ज्याला जे आवडते ते सगळं इथं आहे, आणि बोटिंग आहे. ते साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरपासून सुरू होते. तर आपण नक्की इथं भेट द्या मालपे बीचला, अरबी समुद्राचा समुद्र किनाऱ्याचा आनंद घ्या, बीचचा आनंद घ्या. हीच विनंती करून आजचा मी इथं थांबतो.